आम्ही पाहिले, परंतु अपवाद काही स्पर्धेंचा वगळला तर पाच षटकांच्या लढती या द्वितीय फेरीतील होत नसतात. परंतु आयोजकांचं मी कौतुक करेन. कौतुकास्पद हे आयोजन हे वीगर नगरीमध्ये आणि वीगर गावचं प्रत्येक आयोजन हे मात्र ताटामाटामध्ये असतं, यात काळी मात्र शंका नाही आहे. आणि त्यातील ही द्वितीय फेरीतील अंतिम मॅच इथून जिंकल्यानंतर सुपर एटकडे प्रस्थान असणारे टीम नितलज की टीम खुटारी या लढतीला होतीये सुरुवात बॉलिंग ट्रॅकवरती. प्रमोद पावशे टीम नितलजचा लसित मलिंगा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होत असताना पहिला बॉल बॅटची आतली कडा लाभली नॉन साईड. केनला विनायकला धोका होता, घरामध्ये झाली घर वापसी आणि पहिला बॉल राहिला डॉट. पहिली सलामीची जोडी किरण मातेच्या सहजातीने विनायक मादरे हे दोन सलामीवीर खेळाडू आणि या दोन खेळाडूंना चांगली सलामी ठोकावी लागेल. पी वनच्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज तयार. राईट ओव्हर द विकेटनं चेंडू सोपर केला आहे. चेंडू इतका वेगवान आहे की ज्याच्यावरती चपराक लगावणं काहीशी कठीण नाही निर्माण होतीये ती खेळाडू किरण मात्रेसाठी. परंतु पहिला बॉल डॉट, त्यानंतर आली सिंगल. संग्राम इलेव्हन इथलं संघाचा ट्रम्प कार्ड प्रमोद पावशे. खरं तर राहुलनं म्हटलं की आमच्याकडे दोन गोलंदाज शॉट आहेत आणि त्यातल्या त्यात राहुलकडे अंतिम टप्प्यामध्ये गोलंदाजी आली आणि सात धाबा तर डिफन्स केल्या. ऐतिहासिक अशी आपण लढत पाहिली आणि त्यानंतर आलाय इथे डॉट बॉल. आज ऑफिशियल पंचांची भूमिका अतिशय देखणी राहिली. सत्यमानजी काकडे सर आधी, त्यानंतर द्वारकानाथजी चोरगे सर बेलवली, वैभव पाटील सर असतील, त्यानंतर अक्षय पाटील यांनी चांगल्या पद्धतीनं चोखंदील पद्धतीनं पंचांचं कार्य साध्य केलं. आणि त्यानंतर वर्ल्ड टेनिस क्रिकेट डॉट इन आमचे गुणलेखक मित्र प्रसाद पाटील यांची आम्हाला साथ लावली. चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. लक्ष वेधू या मॅचकडं. ऑन साईडला हा फटका क्लिअर करण्याचा प्रयत्न राहिला, परंतु आली फक्त सिंगल. आता रोखून धरलं जातं प्रमोद पावशे नामक गोलंदाजाकडून. अतिशय विख्यात वेगवान तेज तर्रार घातक विश्वविक्रमी गोलंदाजी प्रमोद पावशेनं नेहमी सफर केली आहे आणि आपल्या वेगावरती स्वार होत चांगले चेंडू सफर करणारा हा प्रमोद बॉलिंग ट्रॅकवरती. प्रमोदचा हा चेंडू गुडघ्यांचा वापर करत ऑन साईडला फटका लागलाय. ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न राहिला, परंतु मिड ऑनकडे चेंडूची राहिली पकड, आली फक्त सिंगल. एकही मोठा फटका हा मात्र खेळू दिला जात नाहीये. इकॉनॉमिकल स्पेल हा साकार केला जातो. संग्राम इलेव्हन नितलज धावसंख्येचा रणसंग्राम दागायचाय. चैतन्येश्वर इलेव्हन खोटारीला चैतन्यपूर्वक लढा गाजवायचा आहे आणि इथून जिंकायचंय असा संघ खोटारी आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळतोय नितलज. रसवंती कार्य राहिलं पहिल्या पाच चेंडूमध्ये पंचम कार्य पंच तारांकित गोलंदाजी साकलेला अंतिम बॉल वेग प्रचंड धारण होईल अशी अशा आकांक्षा होती, परंतु वेग प्रस्थापित केला नाही. अंतिम बॉलवरती आलाय लेग बायच्या स्वरूपामध्ये ही एक धाव आणि पहिल्या षटका दरम्यान धावा धाव पुस्तकावरती जाऊन पोहोचतील टीम खुटारी. बिनगडी बाद एकूण धावा चार. पूर्णपणे धावसंख्येची घोडेस्वारी करणं ही मात्र गरजेचं होतं, परंतु तशा पद्धतीनं धावसंख्या आली नाही आहे. फक्त आल्या एकूण चार धावा. अप्रतिम स्पर्धेची आपण सजावट पाहतो, जणू काय छावणीचं स्वरूप आलं की काय अशा दर्जाचं आपण कटआउट्स या स्पर्धेमध्ये पाहू शकता. पनवेलचे हॅट्रिक आमदार सन्माननीय विकासाचे महामेरू प्रशांत दादा रामशेठ ठाकूर यांचा आपण बलशाली मोठा आपण कटआउट्स पाहतो. भारतीय जनता पार्टीच्या वरच्या फळीतील अनेक नेते मंडळींचा सहभाग या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि या सर्वांचं आमच्या आयोजकांच्या माध्यमातून वेलकम केलं जातं. गोलंदाजाकडून सुद्धा तितकाच घातक मारा. पहिल्याच बॉलवरती विकेटचं बदन खेळाडू बाद विनायक.
तिला विकेट मिळालाय पहिल्याच बॉल वरती. उत्तम दर्जाचं इव्हेंट मॅनेजमेंट लाजवेल असं हे कार्य आमच्या आयोजकांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या वर्षा फळीतील नेते मंडळींना आपण लगातार 5 दिवस आपण पाहू शकता असा आपला भारतीय जनता पार्टी पक्ष एकमेव पक्ष श्रेष्ठ भाजपा एकमेव पक्ष तत्वनिष्ठ भाजपा एकमेव बलाधिष्ठ भाजपा भारताचं भविष्य भाजपा आणि कार्यकर्ता घडवणारा पक्ष म्हणजे भाजपा असा आपण भारतीय जनता पार्टीचा बोलबाल अनेक पाहुण्यांचे कटआउट्स या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. त्या सर्वांचं करू आपण वेलकम. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज असताना साहिल दरे पहिल्या बॉलवरती केलं विकेटचं बदन. पहिला देत का टीम चेतनेश्वर 11 खोटारीला खेळाडू विनायक बॅक टू द पवेलियन. अगली पेशकश बॅटची राहिली कडा यष्टांच्या मागे चांगलं कार्य राहिलं आणि अजून एक आलाय डॉट बॉल. इकॉनॉमिकल स्पेल साकार करण्याचा प्रयत्न आणि तो सक्सेस झालाय. साहिल दरेना मग काढू. साहिल दरेचा विचार केला एक अष्टपैलू गुणवान काढू. नेहमीच गोलंदाजीच्या माध्यमातून ज्याचं दमदार कार्य राहिलं. अलीकडच्या मॅचमध्ये काहीसा मागरा ठरला होता साहिल दरे, परंतु या मॅचमध्ये त्याला उत्तमोत्तम कार्य हे साधावं लागेल. ओहो उत्तम गोलंदाजीचं आकलन. बॅटची राहिली कडा. दुसरा देत का टीम चेतनेश्वर 11 खुटारी टीमला. टाकणारा खेळ म्हणजे क्रिकेट. खरं तर नात फक्त एकच बैलगाडा शर्यत आणि नात फक्त एकच क्रिकेट. अखंड रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये अखंड महाराष्ट्रामध्ये या दोन खेळांचा आपण डंका पाहता. त्यातील हा खेळ क्रिकेट आणि आज क्रिकेटमय वातावरण. नवीन खेळाडू आलाय विशाल मादरे. फिल्डिंगमध्ये काहीसा चेंजेस पाहायला मिळतो. काही खेळाडूंच्या शिरपेजामध्ये आपण कॅप्स पाहता. याचं मुख्य कारण झेल घेतावेळी जो व्यत्यय येतो. ओहो बागपुटला जात हा हुक करण्याचा प्रयत्न राहिला, परंतु एक धाव परिपूर्णपणे प्राप्त केली जाते. प्रमोद पावशेची उत्तम दर्जाची फिल्डिंग ही आपल्याला पाहायला मिळते. टीम संग्राम 11 नितलस संघाच्या वतीनं येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये नाईट स्पर्धेचं आयोजनसुद्धा पाहायला मिळेल, ज्याच्यामध्ये शैलेशेठ पावशे असतील, सचिन शेठ पाटील उर्फ भाया यांच्या माध्यमातून मुख्य आयोजन असणार आहे. इथे प्रहार केलाय, दमदार फटका राहिलाय, ज्याच्यावरती चपराक वेल मिल इंजिन फायरिंग अँड सिलेंडर. पाहायला मिळतो साहिल दरे विरोधात फलंदाज किरण मादरे छोटा पॅक बडा धमाका. नेहमीच फटाके स्टाईल फटाके पडत असतो बॅटिंगच्या माध्यमातून. विस्फोटक फटकेबाजी रॉकेट फायर साठी या खेळाडूची गंती केली जाते आणि इथे आलाय हा चौकार 4 रन. दोन खेळाडू पाहायला मिळते. एकीकडे आपण खेळाडू पाहतो विशाल मात्रे, दुसरीकडे खेळाडू पाहायला मिळतो तो किरण मात्रे. दोन चषक होती आमदार ट्रॉफीचे. एक ट्रॉफी होती आमदार ट्रॉफी तळोजा मजकूर जिथे विशालनं स्वप्नातील पहिली मोटरबाईक जिंकली. दुसरीकडे आपण स्पर्धा पाहिली एनडी परिभागातील आमदार ट्रॉफी कोपरुली रोशेशेठ पाटील यांच्या माध्यमातून ते आयोजन आणि त्या स्पर्धेमध्ये किरण मात्रेला स्वप्नातील पहिली मोटरबाईक जिंकण्याचा बहुमान प्राप्त झाला तो कोपरुली नगरीमध्ये. असे दोन स्टार कास्ट असलेले खेळाडू इन ॲक्शन खेळत असताना खेळपट्टीवरती आणि चांगली धावसंख्या त्याच्या माध्यमातून इथे बनली जाते. एकूण धावसंख्या 2 गडीबाद 15,
संघाला सावरण्याचं कार्य केले जातं आणि आता सांघिक कोठ्याचं हे तिसरं आणि वैयक्तिक कोठ्याचं हे दुसरं षटक हाताळण्यासाठी आलंय लसित मलिंगा अर्थातच प्रमोद पावशे. टीम नेतलसचा अतिशय वेगवान तेज तर्रार असा खेळाडू पहिल्या पिबनच्या षटकामध्ये फक्त धावा त्यानं खर्च केल्या, एकूण धावा चार, चार चांद लावणारी गोलंदाजी त्यानं सफर केली. परंतु या षटकादरम्यान त्याला दहशत पुन्हा एकदा प्रस्थापित करायची आहे. परंतु पहिला बॉल ड्राईल बाईट बॉल अवांतरची पहिली धाव आणि एक या धावसंख्येनं सांगी कोठ्याची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या धावसंख्येवरती. प्रमोद पावशे, साहिल दरे, पुन्हा प्रमोद पावशे, असे आपण षटकांचं कार्य पाहतो. रन आउट ऑफ द पार, इट्स अ बिग हिट, सिक्स षटकार. उत्तम असा हा फटका राहिला. समालोचक कक्षेला मानवंदना पेशकश करणारी ही फटकेबाजी अदा केली जाते. धावसंख्या 22, तुरळक पद्धतीनं प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते आणि झाडांच्या सावलीखाली बसून या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करू. एक जबरदस्त ताफा इथे पाहायला मिळतो. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न, चंडू हवेमध्ये मुक्त संचार, काट्यासारखा सरळ कॉटन बॉल प्रमोद पावशेच्या माध्यमातून झाले विकेट्स बदन. झटका क्रमांक 3, खेळाडू बाद झालाय विशाल माद्रे, टीम खुटारी. शाम तक सकाळपासून सायंकाळ पर्यंत या मैदाना सभोवताली उन्हाची जलाली पाहायला मिळत नाही आहे. याचं मुख्य कारण मैदानाच्या सभोवताली असलेली आपण झाडेझुडपं पाहतो. उत्तम दर्जाचे उपाययोजना आखली गेली. मागच्या काही वर्षांमध्ये जी झाडं लावली त्याचा एक चांगला उपयोग पाहायला मिळतो. भविष्यात इथे पवेलियन बांधायची गरज नाही आहे, कारण झाडांच्या खालून बसून पूर्णपणे क्रिकेट रसिक वर्ग हा आनंद लुटत असतात. 84 झाडं पाहतो, काय जबरदस्त माहिती देतात अक्षय पाटील, कारण ही झाडं लावण्यासाठी प्रखर मेहनत घेतली गेली. त्या ज्येष्ठ व्यक्तिमत्वांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. झाडे लाभा झाडे जगवा, वृक्षवल्ली आम्हा सगळे सोयरे वनचरे, आणि ही वनचरे खऱ्या अर्थानं खूप काही आधार देत असतात. आणि प्रामुख्यानं कुलिंग वातावरण हे आपण पूर्ण मैदानाच्या सभोवताली पाहतो. आणि रायगड जिल्ह्यातील हे असं एकमेव मैदान पाहायला मिळतं, साई मैदान वेगर, कौतुकास्पद. लक्षवधी या मॅचकडं, एकूण धावा धावपटलावरती 22. गोलंदाज प्रमोद तयार. प्रमोदचा हा चेंडू वेगवान तेज तर्रार बोल्डिंग दंड बहार दांडी गुल करणारी पॉवरफुल गोलंदाजी प्रमोद पावशे या गोलंदाजाकडून. दंगा करणारी दबाव टाकणारी ही आपण गोलंदाजी पाहतो. संग्राम 11 नितल संघाच्या प्रमोद पावशेची धावसंख्येला रोख लागली. एकूण धाबा 22 पाहायला मिळतात. चार गड्यांची आपण कत्तल पाहतो. उत्तम दर्जाची खेळीची आखणी केली जाते प्रमोद पावशे या गोलंदाजाकडून. खऱ्या अर्थानं राहुल काठे यांच्या तालमीमध्ये घडलेला हा संघम ज्याच्या माध्यमातून कर्णधारपद हे भूषवलं जातं, PPL मध्ये सुद्धा चांगली कामगिरी राहिली होती राहुल काठे यांची. आज अलीकडच्या मॅचमध्ये 6 चेंडू 7 धावा राहुलनं वाचवल्या. स्वतः संघनायक कॅप्टन कुलची भूमिका काय आहे हे प्रत्येक संघनायकाला दाखवणं आणि सिद्ध करणं गरजेचं असं ते आज राहुलच्या माध्यमातून पाहिलं. धावसंख्येला स्थगिती, एकूण धावा 22. अनेक स्पर्धा पाहतो, त्यातील आपण चकड्यांच्या जंगी शर्यती, बाडी बावे, आणि त्यानंतर काकडबाल ठिकाणी अशा दोन
बैलगाड्यांच्या आपण शर्यती पाहतो, नात फक्त एकच बैलगाडा, नात फक्त एकच क्रिकेट, काटाकीर लढती पाहायला मिळते. युट्यूबच्या माध्यमातून आम्ही सुद्धा एन्जॉय करतो कॉमेंटरी बॉक्स मधून. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि धावा धावपटलामध्ये जाऊन पोहोचत आहेत, ते एकूण धावा 22. चला आपण स्पीडअप घ्या, काहीसा व्यत्यय जाणवतो, पाणी हवं असेल तर पाणी घेऊन जा. चेंडू आपण मागत पडलं, प्रमोद पावशी आता पुन्हा एकदा सज्ज होईल. अनेक संकटांवरती मात करत, अनेक मैदानावरती बेभान पद्धतीने गोलंदाजीची आखणी करणारा हा अवलिया क्रिकेटपटू प्रमोद पावशे, टीम निर्दलसचा आणि MIDC परिभागातील हा लसित मलिंगा, ज्याला पहिल्या बॉलवरती 7 धावा खर्चिक झाल्या, त्या गोलंदाजानं पुढचे 2-3 चेंडू फक्त एकही धाव दिली नाही आणि 2 गड्यांची कत्तल केली असा प्रमोद पावशे. प्रहार केलाय, ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, विनायक त्या ठिकाणी सज्ज असेल, फक्त सिंगल पाहायला मिळते. आता पूर्णपणे धावसंख्येला रोक लावली आहे, परंतु बॅटिंग मार्कवरती जोपर्यंत किरण मात्र शाबूत असेल तोपर्यंत मोठा पल्ला पाहायला मिळेल पहिल्या पूर्वार्धामध्ये टीम चेतनेश्वर 11 खोटारी संघाचं, कारण सिक्सर किंगची भूमिका नेहमीच राहिली आहे. अलीकडच्या काही 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके पाहिले होते किरणच्या पाठमधून. किरणचा हा फटका अंगलटलाय आणि इथे विकेटचं झाले पतन. प्रमोद पावशे ऑन फायर. जीव लावणार क्रिकेट पाहिलं आणि निश्चितच या क्रिकेटसाठी मी स्वतः लेखक म्हणून काही लाईन असतील, खरं जीव लावा आणि आदर करा, आदर करा आपल्या संघातील मॅनेजमेंट टीमसाठी ज्यांनी पडत्या कालखंडामध्ये आपल्यावरती प्रेम दाखवलं, आदर करा आपल्या गावातील मायबाप क्रिकेट रसिकांसाठी जे संघाच्या विजयासाठी नेहमीच मनोकामना करतात, आदर करा आपल्या लाडक्या रॉयल आयोजकांसाठी जे लाखो रुपयांचा खर्च करत खेळण्यासाठी व्यासपीठ निर्माण करतात, आणि आदर करा आपल्या आई वडिलांसाठी ज्यांनी आपल्या क्रिकेट छंदाकरिता नेहमीच हिरवी झेंडी दाखवली. असा खेळ क्रिकेटला जीव लावला जातो प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून आणि तमाम क्रिकेट रसिकांच्या माध्यमातून. क्रिकेट खेळाची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संगत सर्वांचं करतो आम्ही वेलकम. आणि पहिल्या 3 षटकांच्या खेळीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या पाहायला मिळेल, एकूण धावा 23, गडी कोसळले 5, पंचतारांकित गोलंदाजीचं राहिलं आकलन. आणि आता पहिल्या अखेरच्या 2 षटकांमध्ये वेगवान पद्धतीनं धावसंख्येचा डंका वाजवणं हे सुद्धा गरजेचं असेल. शेवट कसं करावं हे मावळत्या सूर्याकडून शिकायला हवं आणि त्या पद्धतीनं आता शेवट व्हायला हवा. अलीकडच्या 2 षटकांदरम्यान विना दिवाळीचे रॉकेट सोडावे लागतील टीम खुटारीला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं ही राहिली चपराक, फक्त आली सिंगल, दुसरीचा प्रयत्न आहे परंतु राहिली नकार, आली सिंगल रन्स, धावसंख्या जाऊन पोहोचते गुणतालिकेवरती 24 रन्स, 4 विकेट लॉस चेतनेश्वर 11 खुटारी. एकूण 5 गडी बाद झाले कारण अलीकडच्या चेंडूगणिक आपण विकेटचं पतन पाहिलं. प्रहार केलाय, बुलंदी पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळतो, हुक केलाय, ठोकलाय हा षटकार. पाहतो बांधुनी स्वप्नांची शिदोरी, झालो वाऱ्यावरती स्वार, भरला आत्मविश्वास पंकी, आज करेन क्षितिज पार. आणि क्षितिज पार करणार हा रुबाबदार षटका खेळलाय फलंदाज साहिल म्हात्रे ऑन फायर. राहुल राहुल काठे बॉलिंग ट्रॅकवरती अगला वेगला प्रयत्न राहिला होता राहुल काठेचा, परंतु दर्कणाजी चोरगे सरांचा इशारा आलाय व्हाईट बॉल. धावसंख्या वेगानं पुढच्या दिशेनं सरते, धावसंख्येची गुंतवणूक, एकूण धावा 31, धावा बनू शकतात, बनवाव्या लागतील. पुन्हा एकदा प्रहार केलाय, डीप मिड विकेटच्या दिशेनं पाठोपाठ रॉयल थाट, लगातार 2 षटकार.
जबरदस्त फटकेबाजी, जबरदस्त फटकेबाजी। सातव्या क्रमांकावरती आलेला खेळाडू साहिल मात्रे आपला दरारा पेशकश करतोय। या मॅच मध्ये सत्ता कोण गाजवेल? सत्ता जो गाजवतो ज्याचं मनोमनामध्ये राज्य असतं, नाहीतर गल्लीत फिरणाऱ्या कोंबड्याच्या शिरावरती मित्रांनो ताज असा। तो ताज कोण राखेल? खुटारी की नितलास? खेळाचा पहिला पूर्वार्ध जारी आहे। हे तो झाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे। उत्तरार्धाच्या कालाखंडामध्ये काटाकीर लढतीचा आपल्याला आगाज पाहायला मिळेल। धाडसी खेळ इथे आखला गेला, कारण अलीकडच्या तीन षटकांमध्ये धाबा आल्या नव्हत्या, आता धाबा बनल्या जात आहेत। राहुल काठे काहीसा मागडा ठरलाय, कमबॅक करावं लागेल, क्षमता आहे, कमबॅक दाखवू शकतो। फ्लॅट टेक डिलिव्हरी, चांगली फिल्डिंग तिथे आखली जाते। अभिषेक बोपी अभिजित त्या ठिकाणी सज्ज होते। हे अशा दर्जाचं फिल्डिंगचं कार्य अजमावणे गरजेचं आहे। धावसंख्या पुढच्या दिशेने मार्गस्थ होईल, सांगी कोठ्याची धावसंख्या जाऊन पोहोचते। एकूण धावा 39, राहुल काठेचा हा अंतिम बॉल मार्गस्थ असताना वेगवान फटका टाकण्याचा प्रयत्न। क्षेत्ररक्षक ओमकार पाटील सज्ज असताना त्याचं जय जयकार, अजूनही खेळाडू बाद। ती 39 या धावसंख्येवरती आता नशिबाची साथ कोणत्या संघाला लाभेल हे सुद्धा पाहावं लागेल। नशीब जर वाट पाहायला लावत असेल तर मेहनतीनं हे कार्य सफल करणं गरजेचं असतं, आणि नशीब बदलण्याचे धाडस हे त्याच्यामध्ये असतं। आणि तो धाडसी खेळ आता आखण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती आलाय ओमकार। पहिला बॉल असं वाटलं की वेग कमी असेल, परंतु प्रचंड वेगानं त्यांना हा चेंडू सफर केलाय। ही खासियत आहे खेळाडू ओमकार पाटील या खेळाडूची। दुसरा बॉल गुडघ्यांचा वापर करत फटका खेळण्याचा प्रयत्न। क्षेत्ररक्षक सज्ज असतील प्रतीक, आणि त्याच्या माध्यमातून एक चांगलं प्रतिबिंब हे उमटवलं गेलं। अजून एक गडी बाटी मग खुटारी संघाचा। म्हणतो ओमकार पाटीलचा पहिला चेंडू राहिला डॉट, आणि त्यानंतर विकेट सपदन। तो दाखवून देतो की आमची खेळण्याची पद्धत थोडी वेगळी आहे, आम्ही आशेवरती नाही तर आम्ही जिद्दीवरती खेळतो, आणि जिद्दीचा खेळ त्याच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतो। स्लॉगॉरचं षडक आणि पहिल्या पिवनचं षडक टाकणं हे ग्रामीणमध्ये खूप कठीण आहे, कारण पहिल्या पिवनच्या षडकामध्ये धाबा आल्या तर दबाव तंत्रामध्ये येत असतो पूर्ण फिल्डिंग करणारा संघ, आणि अंतिम षटकामध्ये धाबा आल्या तर उत्तरार्धामध्ये फलंदाजीसाठी कठीणाई निर्माण होते। हा इतिहास प्रसाद, आणि त्या दृष्टिकोनातून ओमकार पाटीलनं कमबॅकिंग कार्य येथे साधले, आणि चार चेंडू पहिल्या पूर्वार्धातील अजूनपर्यंत शिल्लक असतील। सन्मान का दिला जातो या प्रश्नांची उत्तर, या प्रश्नांची उकल आता द्यावी लागेल। समोर खेळाडू बॅटिंग मार्कवरती सज्ज असताना जयेश मात्रे, सूर्याची किरण डोळ्यांना टोचली असावीत या कारणास्तव चेंडू त्याला दिसला नसेल, परंतु ती कारणं सांगून चालत नाहीयेत। ग्रामीणमध्ये ठोकाव्या लागतात मोठे फटके। ओहो रोखले पूर्णपणे, धावसंख्येचं दाळण चांगल्या पद्धतीने उघड केलं होतं। राहुल काटेच्या षटकामध्ये प्रसाद 16 धावा बनल्या होत्या, परंतु आता ओमकार पाटील इकॉनॉमिकल स्पेल त्याच्या माध्यमातून साध्य झाला। आली एक धाव, एक धाव आल्यानंतर समोर स्ट्राईक वरती पाहायला मिळेल खेळाडू जितेश मात्रे, ज्याच्या नावामध्ये जीत हा शब्द दडला ठासून असं या फलंदाजाला आता घासून धावसंख्या बनवावी लागेल। फक्त अंतिम एक बॉल, अंतिम बॉल वरती चपराक, वेल बेल इंजिन, फायरिंग अँड सिलेंडर, 6 रन षटकार। बॉल आलाय 6 रनचा हा
भूलभाला षटकार। पहिले पूर्वार्ध जिथे धावा आपण बनताना पाहिल्या 46 जिंकण्यासाठी 47 धावा संख्येची आवश्यकता। उत्तम दर्जाची स्पर्धा आमच्या या आयोजकांच्या माध्यमातून इथे पाहिली जाते। खऱ्या अर्थाने आमचे मुख्य आयोजक सन्माननीय श्री सुनील गोविंद पाटील, निर्विभागीय अध्यक्ष भारतीय जनता पार्टी, पक्ष घडवणारा कारखाना ज्यांच्या माध्यमातून उत्तम दर्जाचं आयोजन हे आखलं जातं, ज्याच्यामध्ये अक्षयजी पाटील असतील, वैभव पाटील सर असतील, सतीश पाटील असतील, राकेशजी पडके, स्वप्नील, त्यानंतर सौरभ पाटील, या सर्वांची प्रामुख्याने मेहनत राहिली। आमचे गुणलेखक प्रसाद पाटील यांचंही कौतुक करायला हवं। अप्रतिम दर्जाचं गुणसंख्यांक लेखन आमचे आकाश पाटील यांच्याही माध्यमातून आपण पाहिलं, आणि गुणलेखक कसे असावे याचं ज्वलंत उदाहरण अविनाश पाटील ही आमचे गुणलेखक। त्रिमूर्तींची ही जोडी, मग डी असो किंवा नाईट, याच्यामध्ये अविरतपणे त्यांचं कार्य हे साधलं जातं। पुन्हा एकदा मी आयोजकांचं कौतुक करेन, सालाबादप्रमाणे आमची क्षमता आमची कुवत ओळखून एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी दिल्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार। आम्ही आता रजा घेतो कारण आम्ही सिद्धीकरण नाईटमध्ये रवाना होतो। थँक्यू, थँक्यू सो मच। तर थँक्यू बा रोशन सरांना आपण आज पूर्ण दिवसामध्ये यांचा आवाज ऐकला, सुंदर आवाज आपल्यापर्यंत अचूक माहिती त्यांना पोहोचवली। तर त्याचा सन्मान करण्यासाठी मी सागरदादा पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभा असते आपण रोशन पाटील एक उत्कृष्ट समालोचक आणि आमचे जवळचे मित्र रोशन पाटील शिरवली यांचा शुभ सन्मान घ्यायचा आहे। रोशन पुन्हा एकदा आपला मनापासून आभार आपण आलात आणि या स्पर्धेशी सुंदर असं धावतं वर्णन आपण ऐकवलात आपल्या शुभ मुखातून। आपलं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय। तर आम्ही सागरदादांना विनंती करतोय की आपल्या शुभा असते रोशन पाटील शिरवली आमचे जीवन जवळचे मित्र त्यांचा तुम्ही शुभ सन्मान करायचा आहे। सागरदादा पाटील यांच्या शुभा असते आणि आज कदाचित नाईट स्पर्धेमध्ये देखील तुम्हाला त्यांचा आज आवाज ऐकायला मिळेल। सिद्धी करवली येते आज ते डायरेक्ट इतना रवाने होतील। तर शुभेच्छा असतील रोशन। धन्यवाद रोशनजी पाटील। आपण मैदानावरती पुन्हा एकदा जाऊया। आजच्या दिवसातील अंतिम सामना मैदानावरती रंगतोय। पहिल्या अंकामध्ये बॅटिंग झाली, 5 षटकामध्ये 47 धावीचं टार्गेट आहे संग्राम इलेव्हन निथलेस संघासाठी। मागील मॅचमध्ये काय लढवय्या बाणा दाखवला या संघानं, 6 बॉलमध्ये 7 धाबा डिफेन्स केल्या आणि तिथून मात्र एक दणदणीत विजय संपादन केल्या। भैरवनाथ इलेव्हन रेलगड संघाला परास्त केलं आणि आता मात्र दोन बलाढ्य संघामध्ये तुम्हाला बिग फाईट, दोन्ही संघाने एक एक मॅच जिंकली आहे त्यामुळे दोन्ही संघासाठी महत्वाची मॅच। पहिला बॉल गोलंदाज किरण फुलटास आहे, चांगला फटका डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, वेलकम फॉर द फोर। किरण मात्रेचं स्वागत केलंय फलंदाज होते स्ट्राईक ग्रीनला प्रतीक सांगडेनं आणि ठोकला पहिल्याच बॉलवरती चौकार। डीजे फुलटास बॉल वरती भरघोस समाचार घेतला। मागील मॅच मध्ये देखील मागडी गोलंदाजी झाली होती चैतन्यश्वर गुटारी संघाचा गोलंदाज किरण मात्र यांची कमबॅक कसा दाखवतील। चेंज ऑफ पेस आहे, स्क्वेअर लेगला टर्न केलाय, चांगला फटका आहे, चेंडू थांबणार नाहीये, जाईल पुन्हा एकदा बॅक टू बॅक। हा दुसरा चौकार येतोय फलंदाज प्रतीक सांगडेच्या बॅटमधून।
मित्र मंडळाने मेरिट नुसार फलंदाजी होते या मॅच मध्ये फलंदाज प्रतीक कन्ना चौकार हॅट्रिकच्या उंबाट्यावरती आता मात्र स्वतःच्या फलंदाजीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण अंतिमच्या क्षणाला चेंडू जर पायाला लागला नसता तर कदाचित जास्त धावा या बॉलवरती मिळाले असत्या. चांगला प्रयत्न झाला. किरण म्हात्रे यांचा एक रिस्की सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट करतायत आणि या सिंगलला निरंतर स्ट्राईक आता मात्र मिळती आहे ती म्हणजे राहुल काटेवरती. जबाबदारी आहे, जबाबदारी आहे. संघाचा एक प्रमुख फलंदाज आहे. दुसऱ्या बाजूला किरण म्हात्रे देखील एक आक्रमक गोलंदाज आहे. चैतन्यश्वर कुटारी संघाचा कशा प्रकारे गोलंदाजी तो करेल. मात्र इथे तुम्ही पाहतायत खूप सुंदर फटका आहे. मात्र मिसटायमिंग झालाय आणि आता टिपला एक सुंदर झेल आणि परतावं लागेल फलंदाज राहुल काटेला. मैदानाच्या बाहेर हा पहिला धक्का लागतो आता मात्र संग्राम इलेव्हन नितलस संघाला. खेळाडू बाद थँक्यू व्हेरी मच डीजे. पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या संग्राम इलेव्हन नितलास या संघाला. संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत आतापर्यंत 9 तुम्ही पाहतायत. 47 धावीचं टार्गेट आहे या मॅचमध्ये 5 षटकामध्ये जिंकण्यासाठी आणि इतना तुम्ही पाहतायत या मॅचमध्ये. जर इथून मात्र अशा प्रकारे गोलंदाजी झाली तर कमबॅक होऊ शकेल इथून चैतन्यश्वर कुटारी संघाच्या माध्यमातून. कारण इथून आपण पाहिला तर किरण म्हात्रेंना पहिला 2 बॉलवरती 2 चौकार आले त्यानंतर त्यांना देखील कमबॅक दाखवलाय या मॅचमध्ये. आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू फेकले आहेत. आतापर्यंत 9 धावा त्यानेही खर्च केल्यात. मात्र राहुल काटेची विकेट त्याला मिळाली आहे. ही जमेची बाजी आहे गोलंदाजी करणाऱ्या कुटारी संघासाठी. नवीन फलंदाज जात आहेत मैदानावरती इन ॲट नंबर 3 तिसऱ्या पोझिशनवरती साहिल दरे. नॉन स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळतील स्ट्राईक एंडला साहिल आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज प्रतीक ज्यांना 2 चौकार आतापर्यंत मारलेत. आता जिम्मेदारी आली आहे साहिल दरेवरती. कमबॅक केलाय गोलंदाज किरण म्हात्रेना राईट आम ओर्ध विकेट कट करायचा होता. आता मात्र चांगला लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी होताना तुम्हाला पाहायला मिळतीये. आउट ऑफ द ऑफस्टम वरती गोलंदाजी आता मात्र जरूर होताना तुम्हाला पाहायला मिळते. गुड लाईन स्पॉट वरती हा चेंडू रिलीज केला आणि थांबवलं फलंदाज त्या ठिकाणी. तुम्ही पाहतायत साहिल दरेला चांगला बॉल गोलंदाज किरण म्हात्रेच्या माध्यमातून राईट आम ओर्ध विकेटना फटका. तुम्ही पाहताय मिसटायमिंग चेंडू मागे निघून जातोय. चांगला जजमेंट आणि आता परतावा लागेल. हा लागतोय दुसरा धक्का देतोय. चांगलं कमबॅक किरण म्हात्रेचं आणि इथे मात्र आता 2 धक्के लागताय संग्राम इलेव्हन नितलस या संघाला. फलंदाज होते साहिल दरे. बॅक टू द पवेलियन. डेफिनेटली तुम्ही पाहतायत मैदानावरती इतक्या लवकर हार म्हणेल तो कुटारी संघ कसला. डेफिनेटली चांगला कमबॅक दाखवला. किरण म्हात्रेचं देखील कौतुक व्हायला हवा या गोष्टीचा उल्लेख व्हायला हवा. कारण 2 बॉलवरती पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार मारले. प्रसाद पाटील आम्हाला सांगतोय की या षटकामध्ये त्याचनंतर त्यानं कमबॅक देखील केला. 2 विकेट घेतले फक्त त्यानंतर एकच धाव आले त्यामुळे संघाची धावसंख्या 2 गडी बाद. आतापर्यंत पाहतोय आपण गुणित तालिकेवरती तब्बल 9 धावा. आता 2 धक्के लागले आहेत संग्राम इलेव्हन इथल्या संघाला आणि मागील सामन्याचा हिरो आजचा पूर्ण दिवस ज्यानं गाजवून सोडलाय तो आता इथं बॉलिंग ट्रॅकवरती ज्याच्या नावानं हा संघ ओळखला जातो ना आता तो येतो विशाल म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवरती. आणि मागील काय यूटर्न दिला होता या गोलंदाजांना आता पुन्हा एकदा त्याला जबाबदारीने गोलंदाजी करायची आहे या मॅचमध्ये. संघर्ष दोन्ही बाजूला तेवढाच वाढलाय. दोन्ही संघासाठी फार इम्पॉर्टंट मॅच आहे. राऊंड विकेटनं स्वीप करायचा आहे. अपील झाली आहे आणि आता इथे पंच सांगतात की निर्धाव चेंडूची सांगता होतीये आणि पहिला निर्धाव चेंडू येतो आहे गोलंदाज विशाल म्हात्रेचा आणि इथे मात्र संद्रमात टाकलाय आता मात्र प्रतीक सांगडेला. जी सुरुवात प्रतीकने केली आहे मात्र ती प्रतीक सुरुवात शेवटपर्यंत कशा प्रकारे टिकून ठेवेल हे देखील पाहावं लागेल आपल्याला या मॅचमध्ये. कारण जबरदस्त गोलंदाजी करतो आहे गोलंदाज विशाल. पुन्हा एकदा स्वीप करायचा होता. काय दर्जेदार गोलंदाजी होती. एक मैदानावरती डॉमिनेट केलंय. एक षटक सर्व काही सांगून जाईल.
मी पण यांना या षटकामध्ये जर अटॅक झाला तर कदाचित या मॅचमध्ये लगेच परतू शकतो टीम संग्राम इलेव्हनना नितलेश सिंग आणि तो प्रयत्न मैदानावरती करावा लागेल प्रतीक सांगणे या फलंदाजाला. दोन डॉट तिसरा येईल का लगातारचा यश डेफिनेटली. काय गोलंदाजी आहे अक्षरशः आपल्या बोटांच्या तालावरती नाचवलाय फलंदाज. तुम्ही पाहताय प्रतीक सांगडेला हा बॅक टू बॅक तिसरा डॉट बॉल येतोय त्यामुळे आता दबाव वाढलाय दबाव वाढलाय बॅटिंग करणाऱ्या टीम मैदानावरती संग्राम इलेव्हन नितलेश सिंगावरती. चांगली गोलंदाजी करतोय विशालला मात्रेचं कौतुक व्हायला हवं या गोलंदाजीमध्ये. प्रशिकांना इम्प्रेस करणारी गोलंदाजी आणखीन एक बॉल हवेमध्ये आहे कॅचची संधी फिल्डर बॉल खाली चुकी होणार नाहीये तिसरा धक्का लागतोय कमबॅक करून देतोय पुन्हा एकदा संघाचा एक जुन्युइन ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं संग्राम इलेव्हन नितलेश सिंगाविरुद्ध खेळत असताना फार दर्जेदार कामगिरी करतोय आणि देतोय आणखीन एक धक्का या ठिकाणी प्रत्येक सांगणेला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. व्हेरी मच डीजे काही कमबॅक आहे गोलंदाज विशाल मात्रेचा चार चेंडू त्याने फेकल्यात एक विकेट देखील आली आहे त्यामुळे थोडासा एकही धाव या षटकामध्ये अद्यापर्यंत आली नाही आहे. पहिल्या षटकामध्ये तुम्ही 9 धावा पाहिल्या आणि या षटकापर्यंत मध्ये आत्तापर्यंत तरी एकही धाव इथनं आली नाही आहे त्यामुळे दबाव वाढलाय. आता मात्र संग्राम इलेव्हन नितलेश सिंगासाठी 47 धावीचा जो टार्गेट आहे आणि तिथपर्यंत जाण्यासाठी आता भरपूर मेहनत करावी लागेल हे सांगणारा विशाल मात्रेचं षटक तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतोय. वाट बॉलिंग चेंडू आणि धावामधील अंतर 20 चेंडू आणि आता 38 धावीची अद्याप गरज आहे या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. टीम संग्राम इलेव्हन नितलेशला कमबॅक करतोय काय बॉलिंग करतोय गोलंदाज विशाल मात्रे. स्विच इट करायचा आहे आणखीन एक चंडू डॉट आलाय त्यामुळे सुवर्ण संधी आहे गोलंदाज विशाल मात्रेने लगातारचे 5 बॉल डॉट आले ज्यात विकेट आली एक. पहिली मीडियम ओव्हर फेकण्याचा विक्रम नोंदवला जाईल का गोलंदाज विशाल मात्रे. काय गोलंदाजी केली आज पूर्णपणे मी तर म्हणेन प्रभावित करणारी गोलंदाजी 100% कमिटमेंट. प्रसाद पाटील आपण म्हणतो ना तशा प्रकारची कमिटमेंट दिली आहे मैदानावरती विशाल मात्रेनं. शेवटचा बॉल 5 चेंडू डॉट आलाय सुवर्ण संधी आहे विशाल मात्रे यांच्याकडे. आणि या स्पर्धेमधील पहिली मीडियम ओव्हर गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार डाल्या विशाल मात्रे यांच्यासाठी एक विकेट प्लस मीडियम. काय गोलंदाजी केली आहे पूर्णपणे कमबॅक करून दिला आपल्या या मॅच मध्ये संग्राम इलेव्हन नितलेश सिंगाविरुद्ध खेळत असताना चैतन्येश्वर कुटारी या संघानं. डेफिनेटली तुम्ही पाहताय त्या मैदानावरती पूर्णपणे आता शांत चित्तेचं वातावरण झालंय पूर्णपणे पावलिंग कक्षामध्ये तुम्ही पाहतायत संग्राम इलेव्हन नितलेश संघाच्या त्यामुळे दबाव वाढलाय दबाव वाढलाय. फलंदाज तुम्ही पाहिल्या प्रतीक सांगडे त्यानंतर राहुल काटे त्यानंतर साहिल दरे दिनेश पावशे आणि कुणाल भुईर ही जोडी मैदानावरती सध्याच्या घडीला उपस्थित आहे मात्र त्या जोडीला पूर्णतः बांधून ठेवला विशाल मात्रेनं आणि आपला नाव या मैदानावरती सोनेरी अक्षरामध्ये कोरलं देखील जाईल. पहिले मीडियम ओव्हर फेकण्याचा विक्रम या स्पर्धेमध्ये असा पहिला गोलंदाज ठरलाय ज्यांनी 6 लगातार चेंडू डॉट फेकले आणि एक विकेट देखील घेतला त्यामुळे थोडासा आता बॅकफूटला आलाय संग्राम इलेव्हन नितलेश संघ. कमबॅक त्यांना देखील करावा लागेल या मॅचमध्ये. दोन्ही संघासाठी जर आपण पाहिलं तर अजूनही मॅच बॅलेन्स आहे 47 धावेचं टार्गेट आहे 2 षटकाचा खेल संपलाय फक्त 9 धावा तुम्ही पाहतायत आणि आता गोलंदाजी मार्गवरती झालाय बदलाव पुन्हा एकदा येतोय गोलंदाज निलेश मात्रे. निलेश मात्रे राईट आर्म ओढ द विकेट ना चांगला बॉल आहे स्क्वेअर लेगला टर्न केला हलक्या त्यानं ऑन साईडला हा फटका एक्झिक्यूट केला चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव त्या ठिकाणी कम्प्लीट दुसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि 2 धावा यशस्वीरित्या त्या ठिकाणी कम्प्लीट झाल्या आणि इथून मात्र कॉम्पिटेटिव्ह बॅटिंग आता करावी लागेल या मॅचमध्ये कारण थोडासा संघ थोडासा अडचणीमध्ये आलाय. मी म्हणेन बॅटिंग करणारा संग्राम इलेव्हन नितलेश संघ आणि इथून मात्र फलंदाज तुम्ही पाहता दिनेश पावशे आणि कुणाल भुईर या जोडीकडनं टीम आता अपेक्षा करतेय 17 बॉल आणि 36 धावीची गरज आहे या मॅचमध्ये. फुल टॉस बॉल ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑनला हा
चेंडू तुम्ही पाहताय विशाल मात्रे इन ऍक्शन मध्ये पुन्हा एकदा बॉल वरती येतोय. एक सिंगल त्या ठिकाणी मिळती आणि सिंगल न संघाची धावसंख्या पुढे जातीये. तब्बल तुम्ही पाहताय 12 वरती आणि आता या मॅच मध्ये मित्र म्हणे कमबॅक झालाय चैतन्यशोर कुटारी संघाचा. असंच आपण म्हणूया 16 बॉल आणि 35 ची अजूनही गरज आहे. एकाचा मोठा फटका प्रसाद आला तरी अजूनही कमबॅक करू शकतीये टीम मित्र म्हणे ना. तुम्ही पाहतायत मैदानाच्या आतमध्ये संग्राम इलेव्हन नितल सिंग आणि तो प्रयत्न मात्र होताना दिसत नाहीये सौरभ या मॅच मध्ये. ही चिंतेची बाद बनले पुन्हा एकदा मात्र अपसिक्सच्या बाहेर आहे या बॉल. हेच आम्हाला पंच सांगतायत द्वारकनाथचा सरांचा इशारा येतोय की हा चेंडू अपसिक्सच्या बाहेर जातोय त्यामुळे दंडित केला जाईल गोलंदाज निलेश मात्रेला. आणि अतिरिक्त स्वरूपाची धाव स्कोरबोर्ड वरती ऍड होते सिंगल आणि सिंगलनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 13 वरती. पुन्हा एकदा चेंडू तुम्ही पाहतायत लॉंगांकडे अलंद कार्पेट हा फटका विशाल मात्रे एकच्या क्षण मध्ये चेंडूची फेकी करतोय. अगदी सुरेख क्षेत्रक्षण त्या ठिकाणी दाखवत असताना आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता त्याने आज सिद्ध केली या मैदानावरती. आणि एक धाव त्या ठिकाणी मिळतीये. मग अशी मी विशाल मात्रेची चर्चा देखील केली चांगल्या लयमध्ये हा संघ आहे देखील आमचा असं मला त्याने सांगितलं होतं आणि तीच कामगिरी मैदानावरती आतापर्यंत दाखवली आहे या संघानं. स्क्वेअर लेगला हलक्या त्यांना टर्न केला या बॉलला फक्त एक सिंगल मिळतीये. सिंगल डबलला आता फारसा फरक पडणार नाहीये चैतन्यश्वर कुटारी संघावरती. आणि इथून मात्र या सिंगलनं संघाची धावसंख्या पुढे जातीये तब्बल तुम्ही पाहतात 15 वरती. आता बॉल सिलेक्ट राहिले 14 आणि आता करायच्यात 32 धाबा. 14 बॉल 32 ही गरज या मॅचमध्ये जिंकण्यासाठी आणि तिथून जाऊन एक मुवमेंट मिळाला मी म्हणेन गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. चांगला बॉल आहे चांगला बॉल आहे. जी मेहनत केली विशाल मात्रेनं जी मेहनत केली किरण मात्रेनं तीच मेहनत दाखवतो या मैदानावरती. निलेश मात्रेचा दर्जेदार हे षटक निघून चाललाय चैतन्यश्वर कुटारी टीमच्या दृष्टिकोनातून. आणि आता बॅकफूटला आली आहे थोडी होईल का होईना 13 चेंडू आणि आता गरज आहे 32 धाबेची. फटका चाललाय पुन्हा एकदा लॉंग ऑनला ड्राईव्ह केलाय क्षेत्रक्षक पोहोचलेत बॉल वरती. एक धाव झाली कम्प्लीट दुसरीचा प्रयत्न झालाय आणि त्या ठिकाणी कम्प्लीट झाल्यात 2 धाबा. आणि या 2 धाबेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 17 वरती. ज्या संग्राम इलेव्हन नितले संघाला ओळखले जातं त्यांची स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप मात्र त्या स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअपच्या समोर सुंदर गोलंदाजी करत असताना या मॅचमध्ये आता कमबॅक झालाय. आता चेंडू शिल्लक राहिलेत 12 आणि 15.00 औषधीनं धाबा जमवच्या 30 जिंकण्यासाठी संग्राम इलेव्हन नितलास या संघाला. बारा चेंडू 30 धाबेची गरज आहे अद्यापि या मॅच मध्ये तुम्ही पाहतायत. आणि इथून जर या षटकामध्ये जर 15 धाबा आल्या तर अंतिमच्या षटकामध्ये देखील सौरभ फाईट देऊ शकतीये टीम. मात्र इथून तो प्रयत्न करावा लागेल. आणि या षटकामध्ये तुम्ही पाहिला किरण मात्रेनं अप्लातून गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये. त्याने 9 धाबा दिल्या 2 विकेट त्याने घेतले. महत्वपूर्ण फलंदाज प्रतीक आणि फलंदाज राहुलला त्यानं बाद केला त्यानंतर अटॅक वरती आला. स्वतः संघाचा अष्टपैलू ऑलराऊंडर विशाल मात्रेनं धुरा आपल्या खांद्यावरती घेतली. त्यानं मीडियम षटक या स्पर्धेमध्ये फेकलं. एक विकेट त्यानं घेतला त्या षटकामध्ये. तिसऱ्या षटकामध्ये देखील निलेश मात्रेनं दर्जेदार कामगिरी केली. फक्त त्यानं 8 धावा खर्च केल्या आणि त्याच मुला थोडासा आता बॅकफूटला आलाय. 5 षटकामध्ये 47 धावा इतक्या महाग नाही आहेत मात्र त्या महाग करून दाखवल्यात या मॅचमध्ये गोलंदाजी करणाऱ्या कुटारी संघाच्या गोलंदाजांना. पुन्हा एकदा अटॅक वरती आणलाय संघ नायकानं वापर केलाय दुसऱ्या षटकामध्ये. वैयक्तिक 14 सांगित कोट्यातील दुसरं षटक विशाल मात्रे. फुलटॉस आहे पहिलाच बॉल. वेलकम फॉर द 6 षटकरानं स्वागत केलाय वेलकम. आणि इथे मात्र विशालच्या विरुद्धामध्ये आक्रमण झालाय. फलंदाज होते तुम्ही पाहतायत मैदानावरती. पहिल्याच बॉल वरती ठोकलाय दिनेश पावशेनं हा संजीवनी देणारा षटकार. नक्कीच थोडासा खराब बॉल होता. फुलर लाईनच्या चेंडूवरती अक्षरशः तुटून पडले त्या ठिकाणी फलंदाज दिनेश पावशे आणि त्याने ठोकलाय षटकार. आणि 6 धाबिने संघाची धावसंख्या पुढे जातीये तब्बल 23
23 वरती आता 11 बॉल आणि आता करायचे आहेत विजयासाठी 24 धावा. 11 चेंडू 24 ची अद्याप गरज आहे या मॅच मध्ये तुम्ही पाहतायत आणि संघर्ष दोन्ही बाजूला तेवढाच वाढलाय. जिंकायचे जरूर या मॅच मध्ये तुम्ही पाहतायत कुटारीला, मात्र हर मंजूर नाहीये दुसऱ्या बाजूला नितल्या संघाला. ही सांगणारा हा षटकार होता. पहिला बॉल षटकार आलाय, थोडासा दबाव असेल आता मात्र विशाल मात्रेवरती, मात्र दबावाखाली गोलंदाजी करणं एक चांगलं जाणतो विशाल मात्रेचं कमबॅक कसं राहील. उर्द विकेटचा हा बॉल, अपील झाली, अपील झाले, पंच सांगतात लेग स्टंप सोडून जातोय हा बॉल, त्यामुळं अपील पूर्णपणे फेटाळून लावलं हेच पंच सांगतात. मैदानावरती लेग स्टंपची लाईन आहे ती पूर्णपणे मिस करत होता हा बॉल आणि इथे मात्र जरूर या ठिकाणी आणखीन एक सुंदर चेंडू निघून जातोय. षटकाराचं उत्तर चांगलं दिलाय विशाल मात्रेचं कौतुक व्हायला हवं आणि आता हा डॉट बॉल येत आहे त्यामुळे थोडासा दबाव वाढतोय. 10 बॉल आणि 24 धावेची गरज रंगते ही मॅच. पैसा वसूल सामना, 10 चेंडू 24 धावा अजूनही करायचे या मॅच मध्ये. संग्रामीले बना नितलस संघाला स्विचचा प्रयत्न, तो देखील विशाल मात्रेच्या विरुद्धामध्ये नाही करू शकत, नाही करू शकत. आणि पंच आम्हाला सांगतायत की 22 स्वरूपामध्ये एक सिंगल त्या ठिकाणी मिळतीये. मागील तिसऱ्या षटकाचा जर आपण विचार केला तर सवी दुसरं षटक फेकलं तर विशाल माजरे ना त्या षटकामध्ये त्याने मीडियम षटक फेकलाय, त्यामुळे कॉम्पिटन्स आहे तो वाढला विशाल मात्रेचा आणि इथून मात्र आता डॉमिनेट तो करताना दिसला. या मॅच मध्ये शिरकाव करतोय हलवार कापणे होईना, मात्र इथे तुम्हाला पाहायला मिळते कुटारी संघ 9 बॉल आणि 23 धावेची गरज. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे, ऑफकटर पद्धतीचा हा बॉल, आणखीन एक संदर्भात टाकतोय फलंदाजाला. काय बॉलिंग होते मैदानावरती कुणाल भोईरच्या विरुद्धामध्ये, मात्र कुणाल भोईरनं नाराज केलं या मॅच मध्ये भरपूर. तो आतापर्यंत 4 डॉट बॉल खेळलाय त्यामुळे प्रेशर आहे आता मात्र या मॅच मध्ये कुणाल भोईरच्या खांद्यावरती आणि तो प्रेशर जुगारून आता मात्र त्याला बॅटिंग करायची आहे या मॅच मध्ये. आपल्या संघाला जर विजय संपादन करून द्यायचा असेल तर 8 चेंडू आणि 23 धावेची गरज रंगते ही मॅच. 8 चेंडू 23 जेव्हा निर्णायक 2 बॉल आहेत या षटकामधील विशाल मात्रे यांचे. नितला संघाच्या दृष्टिकोनातून आणि मंकी विकेटचा ट्राय त्या ठिकाणी जरूर केला तर विशाल मात्रे यांना 8 चेंडू आणि गरज आहे विजयासाठी तब्बल 23 धावा. चालाक आहे विशाल मात्रे राईट राऊंड विकेट ना. आणखीन एक सुंदर बॉल, चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती नियंत्रण आहे. अपील झाली आहे पंचाने सांगितले, अपील पूर्णपणे फेटाळून लावले त्यावेळेस मुला तुम्ही पाहतायत मैदानावरती. आणखीन एक डॉट चेंडू लगातारचे तुम्ही पाहतायत, आतापर्यंत 5 चेंडू डॉट खेळले फलंदाज तुम्ही पाहतायत कुणाल भोईर आणि त्यामुळे दबाव वाढला आता. मात्र तुम्ही पाहतायत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीम संग्राम 11 नितलास या संघावर. 7 बॉल 23 ची गरज, या चेंडूवरती कदापि मोठा फटका हवाय आता मात्र बॅटिंग करणाऱ्या नितलास संघासाठी. चेंज ऑफ पैसे, पुन्हा एकदा चांगला बॉल आहे, चेंडू आलाय डॉट आणि त्यामुळे आता दबाव वाढेल संग्राम 11 नितला सिंग थोडासा बॅकफुटला आणि फ्रंटफुटला तुम्हाला पाहायला मिळतोय या षटकामध्ये देखील. पहिल्याच बॉलवरती सौरभ षटकार आला, त्यानंतर एकही धाव तुम्हाला पाहायला मिळाली नाहीये आणि त्याच्याच मुलं या मॅच मध्ये कमबॅक झालाय. 6 बॉल आणि आता गरज आहे जिंकण्यासाठी तब्बल 23 धावेची. महत्वाची मॅच आहे आणि मागील सामन्यामध्ये प्रसाद पाटील आम्हाला सांगतोय ओमकार पाटील अजूनही स्क्वॉड मध्ये सुरक्षित आहे, त्याला का मागे ठेवलाय हा प्रश्न आता निर्माण झालाय. कारण मागील मॅच मध्ये त्यानं खूप चांगली बॅटिंग केली होती संग्राम 11 नितलस संघाच्या बाजूनं, मात्र या मॅच मध्ये 6 बॉल आणि आता 23 धावेची गरज आहे. 4 मोठे फटके मारून हा सामना विजय मिळू शकतोय टीम या मॅच मध्ये. मात्र दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहतायत या ठिकाणी चैतन्येश्वर कुटारी संघाचा गोलंदाज येतोय बॉलिंग ट्रॅक वरती, ज्यांना मागील मॅच मध्ये देखील एका बॉल मध्ये 5 ची गरज होती तेव्हा त्यावेळेला चेंडू डॉट त्याने फेकला होता आणि या मॅच मध्ये देखील तुम्ही पाहतायत आणि जरूर 6 चेंडू आणि 23 ची गरज. चला विशाल मात्र जेवढा भास केला त्या ज्या रिदमने सामना सुरू आहे ना त्या रिदमने सामना सुरू असू द्या. पंचांना देखील आपण विनंती करू. 6 बॉल
तेवीसची गरज अजूनही सामना दोन्ही संघाच्या बाजूने आहे. पहिल्या बॉल वरती मोठे फटक्याची नितंत गरज आहे. आता मात्र या मॅच मध्ये संग्राम इलेव्हन नितलास संघाला अंतिमचे षटक. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज जयेश म्हात्रे. पहिला बॉल तुम्ही पाहताय लेप केलाय, सोडून दिला हा बॉल, त्यामुळे ऑब्स्टिकच्या बाहेरून जातोय. एच वलकलं फलंदाजानं आणि आव्हान तर धावणे, संघाची धावसंख्या पुढे जाते 25 वरती. आता 6 बॉल आणि 22 धावा अजूनही करायचे आहेत. 6 चेंडू 22 धावा रंगते ही मॅच. आणखी एक स्लो पद्धतीचा बॉल तुम्ही पाहिला, गतीमध्ये परिवर्तन आणि पंचांचा इशारा येतोय. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट करतायत आणि या सिंगलनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे तब्बल तुम्ही पाहतायत 26. सो 20 धाबा आणि आता 5 बॉल आणि 21 धाब्याची गरज. 5 चेंडू 21 धाबा. अजूनही दोन्ही संघाच्या बाजूने मॅच तुम्हाला पाहायला मिळतीये. या चेंडूवरती आता निर्णायक बॉल आहे. या बॉलवरती जर मोठा फटका आला तर अजूनही कमबॅक होऊ शकेल. टीम आपण पाहतोय मैदानावरती सध्याच्या घडीला खेळतीये, बॅटिंग करतीये. नितलस सिंग हरिग्राम संघाविरुद्ध खेळत असताना समाधाननं मारलेले 4 बॉलमध्ये 4 षटकार, मात्र इथून अजून कोण विसरेल. 24 धाब्याची गरज असताना याच मैदानावरती काल आपण ती मॅच पाहिली. अंतिमच्या षटकामध्ये 24 धाब्याची गरज असताना ती मॅच मात्र समाधान भुईरनं आपल्या बाजूनं फिनिश केली होती 2 चेंडू राखून. आणि जवळपास मी तर म्हणेन या मॅचमध्ये हरण्याचं नेमकं कारण मैदानावरती तुम्ही पाहतात फलंदाज कुणाल भुईर, ज्यानं आतापर्यंत तब्बल 6 चेंडू डॉट केलाय, 7 चेंडू डॉट केलाय आणि अंतिमच्या टप्प्यावरती हा षटकार आलाय. चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय फलंदाज कुणाल भुईरकडनं आणि या 6 धाबीने संघाची धावसंख्या पुढे जातीये. प्रसाद पाटील आम्हाला सांगतोय 39 वरती आता बॉल शिल्लक राहिले 3 आणि गरज आहे 15 धाबीची. अजूनही सामना बॅलेन्स आहे. या बॉलवरती कदापि मोठा फटका आला तर दबाव वाढू शकेल चैतन्येश्वर कुटाने टीमचा गोलंदाज. तुम्ही पाहताय जयेश म्हात्रेवरती मात्र हा बॉल निर्णायक आहे सौरभ. या बॉलवरती मोठा फटका पाहिजे म्हणजे पाहिजेच. 3 चेंडू आणि गरज आहे या मॅचमध्ये जिंकण्यासाठी तब्बल 15 धाबेची. कुछ किए बिना जे जे कार नाही होती, कोशिश करणे वाली की कभी हार नाही होती, मात्र इथे ती कोशिश करावी लागेल. 3 चेंडू आणि 15 धाबेची गरज. निर्णायक बॉल आणि आता चांगला चेंडू फेकलाय गोलंदाजांना. जयेश म्हात्रेचं कौतुक व्हायला हवा. दुसरीचा कॉल आहे आणि 2 धाबा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत आणि आता 2 बॉल आणि फक्त आता तुम्ही पाहतायत औपचारिक त्या मॅच मध्ये. जर या मॅच मध्ये कुठारी संघाला कोण हरवू शकेल तो स्वतः ते जिम्मेदार असतील. जर एखादा बिमार चेंडू इथून आला तर कदापि या मॅच मध्ये परतू शकतीये टीम नितलास. चांगला बॉल आहे ऑन द कार्पेट स्टेडियमचा फटका. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक विशाल म्हात्रे यांना कंपनीनं खूप चांगला खेळ केला आणि या मैदानावरती नितलास संघाला मी तर म्हणेन जवळपास आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक राहिली या मॅच मध्ये. शेवटचा अंतिम बॉल तो देखील आलाय डॉट आणि ही मॅच जिंकली आहे टीम चैतन्येश्वर कुटारी संघ. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन बॉईज विशाल म्हात्रे अँड कंपनी. आणि परास्त केलं या मॅच मध्ये तुम्ही पाहतायत संग्राम इलेव्हन नितलास या संघाला.